देसो में देस हरियाणा, दूध दही माखण घी का खाना अशी म्हणच आहे हरियाणामध्ये। कारण की तिथं जे काही डेली रुटीनचे पदार्थ असतात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वापर ह्या दुधाचा आणि दुधाच्या पदार्थांचा केला जातो, मग तो कुठलाही छोटा मोठा पदार्थ असू देत। तर तशाच पद्धतीची आज आपण एक रेसिपी करणार आहोत, ते म्हणजे चुरमा। आता चुरमा याच्या अगोदर सुद्धा आपण पाहिलेला आहे, ज्यावेळेस आपण राजस्थान मध्ये गेलतो आणि दाल बाटी केली तर त्याच्यासोबत सुद्धा चुरम्याचं कॉम्बिनेशन आहे। पण राजस्थान मधला चुरमा वेगळ्या पद्धतीनं केला जातो आणि हरियाणामध्ये जो चुरमा केला जातो तो वेगळ्या पद्धतीनं केला जातो, आणि पद्धत वेगळी म्हटलं की चव देखील वेगळी। चला तर मग हरियाणामध्ये स्पेशल असा हा चुरमा कसा केला जातो ते पाहूया। सगळ्यात अगोदर तर इथं बाउल मध्ये साधारण 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेले आणि हे पीठ स्वच्छ चाळून घ्यायचंय। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। मिक्स करून घेतल्यानंतर आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे आणि याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। हा चुरमा करत असताना बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं केला जातो, मग ज्याच्यामध्ये हे पीठ मळून मग पुरी तळून काढतात आणि त्याच्यापासून सुद्धा करतात, किंवा चपाती लाटायची थोडीशी जाडसर त्याला आपण रोट म्हणतो, तर तो रोट करून सुद्धा हा चुरमा तयार केला जातो। आज आपण रोट तयार करूनच हा चुरमा करणार आहेत। पीठ मळून झालेले आणि हे पीठ मळत असताना मी खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही, म्हणजे मध्यम अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी या पिठाची ठेवलेली आहे। आता मी जसं की तुम्हाला मगाशी म्हटलं, आपल्याला याची थोडीशी जाडसर चपाती करायची, तर आपण जेवढं पीठ मळलेलं आहे तर त्याचे मी साधारण फक्त 3च उंडे केलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे आपण आता हे लाटून घेऊयात। आता आपल्याला हा रोट लाटून घ्यायचा, तर आवश्यकता वाटली तर तुम्ही पिठीचा वापर करू शकता। आणि जसं की मी मगाशी म्हटले, लाटत असताना खूप जास्त पातळ आपल्याला हे लाटायचं नाहीये, हलकस जाडच ठेवायचंय। ते इथे तुम्ही बघू शकता, पलटून घेऊयात। आपण करताना हा थोडासा जाडसर केलेला आहे तर त्याच्यामुळे हाय फ्लेम वरती भाजायचा नाही, मेडियम फ्लेम वरती व्यवस्थित असा तो भाजला गेला पाहिजे। आणि भाजत असताना मी तेलाचा किंवा तुपाचा वापर करणार नाहीये, कारण की आपल्याला नंतर पुरेपूर तूप वापरायचं याच्यामध्ये। आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये जेव्हा विषय निघतो खाण्याचा आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचा, तर त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर येतो ते म्हणजे दही धपाटं। तर तशाच पद्धतीनं हा चुरमा हरियाणामध्ये आहे, तिथे रोज सकाळी नाश्त्यासाठी हा चुरमा केलाच जातो। त्याचबरोबर याच्यासोबत छान मस्त मौसूद अशा पद्धतीचं लोणी, शेवयाची खीर, माखण मिश्री, म्हणजे माखण म्हणजे तेच लोणी आणि मिश्री म्हणजे अशी खडी साखर असते, तर ते दिलं जातं। त्याचं कॉम्बिनेशन तिथल्या लोकांना खूप जास्त आवडतं आणि आरोग्याच्या दृष्टीने म्हणताल तर भरपूर पौष्टिक अशा पद्धतीचे आणि एनर्जी भरपूर आहे याच्यामध्ये। आपला हा रोट मी मीडियम फ्लेम वरती दोन्ही बाजूने व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे, काढून घेऊयात। भाजून घेतलेले हे रोट थंड होऊ द्यायचेत आणि थंड झाल्यानंतर सगळ्यात अगोदर हातानं असे चुरून घ्यायचे आणि मग नंतर आपला सगळ्यांच्या सोयीचा उपाय तो म्हणजे मिक्सर, मिक्सर मधनं फिरवून घ्यायचे। ट्रॅडिशनली त्यांच्या इथे खलबत्त्यामध्ये हे असं ठेचलं जातं आणि बारीक केलं जातं। हा शेवटचा रोट आहे जो गरमागरम आहे, तर इथे आपण रोट मिक्सरला फिरवून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता एकदम फाईन अशी ह्याची पावडर पण करायची नाहीये आणि खूप मोठंही ठेवायचं नाहीये, थोडस रबरबीत किंवा खरबरीत आपण म्हणतो तशा पद्धतीचं आपण हे बारीक करून घेतलेले। आता याच्यामध्ये टाकायची आहे साखर, तर इथं मी 1 कप साखर घेतलेली आहे, पण तुम्हाला किती गोड हवंय त्या हिशोबाने तुम्ही टाकायचंय। आणि याच्यामध्ये मी सुद्धा सुरुवातीला 1/2 कप टाकणार आहे, हवं तर तुम्ही टेस्ट करू शकता आणि मग परत ठरवू शकता की टाकायची की नाही ते। आणखीन थोडीशी साखर टाकतेय, म्हणजे जवळजवळ मी 1 कप साखर टाकलेली आहे, अगदी 1-2 चमचे याच्यामध्ये शिल्लक असेल। आणि सगळ्यात शेवटी आता आपल्याला याचा मेन इन्ग्रेडियंट वापरायचा आहे, तो म्हणजे तूप।
तर या चुरम्यामध्ये तूप जे आहे ते मी असं म्हणेल प्रमाणापेक्षा जास्त वापरलं जातं, आणि जितकं जास्त वापरलं जातं म्हणजे वापरता येईल तितकं जास्त वापरलं जातं याच्यामध्ये। इथं मी अर्धा कप तूप घेतलेले, थोडं थोडं करून टाकणार आहे। असा छान त्याचा लाडू आपल्याला वळवता आला पाहिजे, आणि तिथले लोक तर अगदी पचपचित असा तो लाडू वळवतात, असं खूप जास्त तूप टाकलं जातं त्याच्यामध्ये। थोडं थोडं करून तूप टाकते। अर्धा कप तुपापैकी निम्मच तूप टाकलेले, आणि तुम्ही बघू शकता हे कशा पद्धतीचं ओलसर झालेलं आहे। आणि आता याचा मी लाडू वळवायला घेतलेला आहे। तर अशा पद्धतीनं हा चुरमा, किंवा आपण याला चुरम्याचा लाडू सुद्धा म्हणू शकतो, तो तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण साखर टाकलेली आहे, पण गुळाचा सुद्धा वापर करू शकता, त्याचबरोबर फक्त पिठी साखर वापरलेली आहे। मग जे काही तुम्ही गुळ किंवा साखर जे काही वापरलेले त्याचा पाक सुद्धा करू शकता, आणि तो पाक सुद्धा नंतर याच्यामध्ये ओतला जाऊ शकतो। म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने हा चुरमा तयार केला जातो, किंवा चुरम्याचे लाडू तयार केले जातात। हरियाणामध्ये पारंपरिक रेसिपी म्हणून याच्याकडे पाहिलं जातं, आणि ही रेसिपी बघत असताना बऱ्याचशा जणींच्या डोक्यात सुद्धा आलं असेल, ज्यांनी कुणी 16 सोमवार वगैरे धरलेले किंवा जे पीर साहेब असतात त्यांना सुद्धा अशाच प्रकारचा मलिदा केला जातो। एवढंच की त्याच्यामध्ये बडीशेप वगैरे त्या गोष्टी एक्स्ट्रा ज्या ऍड केल्या जातात, आणि तो लाडू मानला जात नाही ज्यावेळेस आपण पीर साहेबांना करतो, आणि ज्यावेळेस 16 सोमवारसाठी आपण महादेवासाठी करतो तर त्यावेळेस अशाच पद्धतीचे लाडू वळवले जातात। पण त्याच्यामध्ये तूप थोडंसं कमी वापरलं जातं, इतक्या जास्त प्रमाणात तूप त्यात टाकत नाही आपण। या सगळ्यांचा सारांश एकूण मिळून काय होतो, तर खाद्यसंस्कृती आपण जे म्हणतो ना, तर प्रत्येक ठिकाणचे पदार्थ सेमच असतात थोड्याफार प्रमाणात, फक्त काहीतरी एखादं इन्ग्रेडियंट चेंज केलेलं असतं, एखादं वाढवलेलं असतं, एखादं कमी केलेलं असतं, नाव थोडंफार बदललेलं असतं, आणि तशाच पद्धतीचे ते पदार्थ गोल 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 फिरून आपल्यापाशी येतात। झटपट असा तयार झाला आपला हरियाणा स्टाईल चुरमा।